पाकिस्तानातील गरिबीचा अत्यंत भयावह चेहरा समोर आलाय। मोफत रेशन वाटप सुरू असताना लोकांनी एकमेकांना तुडवलं, यात निष्पाप लोकांचे नाहक बळी केले। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। पाकिस्तानात मोफत रेशन वाटपात चेंगरा चेंगरी। बारा निष्पाप जीवांचा नाहक बळी। पाकच्या आर्थिक संकटाचा भयावह चेहरा। रमजानच्या पवित्र महिन्यात पाकिस्तानात अत्यंत दुर्दैवी घटना घडली। मोफत रेशन वाटप सुरू असताना चेंगरा चेंगरी झाली। लोक अक्षरशः एकमेकांना तुडवून धान्य घेत होते। यात निष्पाप 12 लोकांचा हकनाक जीव गेला। या 3 लहान मुलं आणि 9 महिलांचाही समावेश आहे। पाकिस्तान सध्या प्रचंड कठीण परिस्थितीचा सामना करत आहे। तिथे राजकीय अस्थिरता आहेच, पण त्याचबरोबर आर्थिक अस्थिरता सुद्धा सध्या तिथे सुरू झालेला आहे। पाकिस्तानात सध्या भीषण आर्थिक टंचाई आहे। 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत झाली आहे। नोकऱ्या गेल्यानं बेरोजगारी वाढली आहे। अन्नधान्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे मिळेल ते खायची वेळ लोकांवर आली आहे। कराचीमधील एका कारखान्यात मोफत धान्य वाटप सुरू होतं। रमजानच्या पवित्र महिन्यात दरवर्षी मोफत वाटप होत असतं, मात्र यंदा भीषण आर्थिक टंचाईमुळे मोफत धान्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आणि त्यामुळे चेंगरा चेंगरी झाली। 3 मुलं आणि 9 महिलांना तुडवून लोकांनी धान्य घेतलं। या दुर्दैवानं 12 जणांचा नाहक जीव गेला। गेल्या आठवड्यात पाकिस्तान सरकारनं पंजाब प्रांतात मोठं पीठ वितरण केलेलं होतं। त्यावेळी देखील अशाच प्रकारची चेंगरा चेंगरी झाली होती। त्यात 4 वृद्धांचाही मृत्यू झाला होता। एकीकडे इम्रान खानची दहशत आणि दुसऱ्याकडे चीनची दहशत, त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता। IMF ने त्यांची पूर्ण आर्थिक रसद बंद केलेली आहे, त्यामुळे पाकिस्तान हा सध्या बँकरप्ट होण्याच्या म्हणजे कंगाल होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे। एकीकडे पवित्र रमजान महिना सुरू आहे आणि त्यामुळे मुस्लिम बांधव रोजा सोडताय, मात्र तिकडे पाकिस्तानात याच पवित्र महिन्यात 2 खास अन्नासाठी 12 लोकांचा जीव गेलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।